अजित दादा बारामतीतून निवडणूक लढण्याबाबत संभ्रमात एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात. एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा, दादांचं वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा, आज रात्री महायुतीच्या नेत्यांसोबत महत्वाची बैठक. जागावाटपासह महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. महायुतीत समन्वय राहावा यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक. मंत्री गुलाबराव पाटीलही तातडीनं मुंबईला रवाना झाल्याची माहिती. अर्थघात नालायक असल्याबाबत गुलाबरावांनी केलं होतं वक्तव्य. आरक्षण तुम्ही देत नाही आणि दुसऱ्यांना सांगता लिहून जाणार, राजेंद्र राऊतांच्या आव्हानानंतर जरांगेंचा हल्लाबोल. तर फडणवीसांचा एकूण जे आमदार बोलले त्यांचा हिशेब करणार, जरांगेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या मराठा तरुणीचं 6 दिवसांपासून उपोषण. हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी. मंत्री अब्दुल सत्तार क्रांती चौकातील उपोषण स्थळी. पुण्यातील वडगाव शहरीत भाजपला मोठा धक्का. माजी आमदार बापूसाहेब पठारे घरवापसी करणार. तुतारी हाती घेण्याची पठारेंची भूमिका. वडगाव शहरीत दादा गट विरुद्ध पवार गटात लढतीची शक्यता. इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला. इंदापूर तालुक्याची झाली तयारी. हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनर उरले. जळगावच्या चोपड्यात अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या. पोलिसांकडून नराधमाला बेड्या. शेतात काम करून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 1.5 दिवसांच्या गणराचं आज विसर्जन. नदी किनारी किंवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जन करत 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप. लालबागच्या राजाची दानपेटी उघडली. पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान. तर गणरायाच्या दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी. नेते अभिनेत्यांचे देखील दर्शनासाठी लगबग.